सानपाड़ा में महिला बचत गट कार्यालय का शुभारंभ। युवा नेता पांडुरंग आमले की पहल पर आत्मनिर्भर बन रही महिलाएं। बीजेपी के युवा नेता पांडुरंग आमले की पहल से सानपाड़ा प्रभाग 76 के सैकड़ों महिलाएं आत्मनिर्भर बन रही हैं। सेक्टर 3 में प्रारंभ किया गया साई भक्त महिला बचत गट का यह कार्यालय इसका बड़ा सबूत है। आज इस कार्यालय का उद्घाटन समाज सेविका प्रश्ना फाउंडेशन की अध्यक्षा डॉक्टर प्राची नरेंद्र पाटिल ने किया। उन्होंने कहा कि नवरात्रि में महिलाओं को सम्मान देने और उन्हें आगे बढ़ाने का जो संकल्प युवा नेता पांडुरंग आमले ने लिया है वह बेहद सराहनीय है। उन्होंने स्थानीय महिलाओं को इस महिला बचत गट कार्यालय और जनता स्टोर से लाभ उठाने का भी आह्वान किया। वहीं बीजेपी आईटी सेल के प्रदेश संयोजक सतीश निकम ने भी युवा नेता पांडुरंग आमले के जनसेवी उपक्रमों की सराहना की। तम या ठिकाणी मी सर्व नवी मुंबईकरांना भरभरून शुभेच्छा देते। आज सानपाड्याच्या या ठिकाणी श्री पांडुरंगजी आमले आणि त्यांचा साई भक्त त्यांचं जे काही मंडळ आहे त्या मंडळाच्या वतीनं आज महिला बचत गटांसाठी एका ऑफिसचं आणि महिला बाजार अशा दोन त्यांनी कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी केलं। मला असं वाटतं की नवरात्रीच्या दिवसांमध्ये महिलेचा सन्मान काय असतो हे त्यांनी त्यांच्या ह्या कृतीतनं दाखवून दिलंय आणि म्हणूनसाठी नुसतंच बोलाचा भात आणि बोलाची कढी न करता असं कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचाच भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे आणि ह्या पक्षाच्या अंतर्गत आज इथं सानपाड्यामध्ये खूप चांगलं असं कार्य चालू आहे। त्या ठिकाणी माननीय लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब असतील किंवा बेलापूर विधानसभेच्या आमदार आमच्या मंदाताई म्हात्रे असतील ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सानपाड्यातला भारतीय जनता पक्ष हा निश्चितच या ठिकाणी विजयी होईल हे मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करते आणि पांडुरंगजी आमले आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्याकडून भरभरून अशा शुभेच्छा देते। असं आहे की पूर्ण विश्वभर कोरोनाचा कहर सुरू आहे, लोक आपापल्या घरी आहेत, लॉकडाऊन सुरू आहेत, वेगवेगळे प्रकार आपण मागच्या 7 महिन्यात बघितले, पण सानपाड्यामध्ये वेगळंच वातावरण आहे। मागच्या 6 महिन्यामध्ये आमचे सानपाड्याचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकही दिवस घरी बसलेले नाहीत, अखंड स्वरूपात समाजाची सेवा सुरू आहे, लोकांचे वेगवेगळ्या प्रश्नांवर समाधान शोधणं सुरू आहे, मग ते फूड पॅकेट्स असो, मास्क असो, सॅनिटायझर असो, सोसायटीला लागणाऱ्या अजून सेवा असो किंवा एखाद्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं असो, एखादा कोरोनाने बाधित झालेला रुग्ण मग त्याला ॲम्ब्युलन्स उभं करून देण्याची सेवा असो, अशा विविध प्रकारे मागच्या 6 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही सक्रिय राहिलेली आहे। म्हणजे मला सांगावं असं वाटेल की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सानपाड्याची जनता ही भारतीय जनता पार्टीला भरभरून देणार आहे अशा प्रकारचं वातावरण हे सानपाड्यामध्ये उभं राहिलेलं आहे। पांडुरंग आमलेजींनी त्याच्यामध्ये निश्चितच पुढे येऊन एक पाऊल पुढे अशा प्रकारचं नेतृत्व केलेलं आहे। साधारण दर 10 दिवसाला एक कार्यक्रम अशी त्यांनी शृंखलाच लावलेली आहे।
आणि त्यामुळे जनता हे सगळं बघतीय आणि एक वातावरण तयार झालेलं आहे आणि निश्चितच समाजाचा 50% भाग असलेला महिला वर्ग आणि त्यातच नवरात्री देवीचा उत्सव याचं औचित्य साधून आज जे बचत गटाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पांडुरंग आमलेजींनी इथे आयोजित केला होता त्याला आज प्रचंड प्रतिसाद महिला वर्गांनी दिलेला आहे. या कार्यक्रमाला इतकी उपस्थिती बघून पुढील येणाऱ्या काळामध्ये जे काही इप्सित मनात असेल ते या नवरात्रीच्या देवीच्या सानिध्यात पुढे नक्की यश मिळेल अशा प्रकारचे हे सगळे कार्यक्रम होत आहेत. विजयादशमी आहे पण येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना अशा प्रकारचा हा दणदणाट कार्यक्रमांचा सानपडा सुरू आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पांडुरंग आमलेजींना मी त्यांच्या सगळ्या इप्सित कार्यासाठी शुभेच्छा देतो. नवरात्रोत्सव और विजयदशमी पर्व के अवसर पर यहाँ युवा नेता पांडुरंग आमले द्वारा महिलाओं को साड़ियों का उपहार भी प्रदान किया गया. बीजेपी के युवा नेता पांडुरंग आमले ने कहा कि प्रभाग 76 की महिलाएं आत्मनिर्भर बन सकें इसी लक्ष्य के साथ उनके लिए विविध उपक्रम चला रहे हैं. उन्होंने कहा कि हमारा उद्देश्य जनता की सच्ची सेवा करना है, इसलिए महिलाओं के सशक्तिकरण का यह कार्यक्रम चुनाव के बाद भी चलता रहेगा. या नवरात्रीच्या काळामध्ये आम्हाला आमच्या नवदुर्गांचं आमच्या भगिनींचं आम्हाला एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं होतं आणि त्याच माध्यमातून आम्ही हे औचित्य साधून आज महिला बचत गटाचं कार्यालयाचं आम्ही उद्घाटन करत आहोत. विशेषतः आम्हाला ही संकल्पना लॉकडाऊनच्या काळामध्ये सुचली होती आणि कुठेतरी आमच्या महिला विभागातल्या महिला वंचित होत्या त्यांच्या कामधंद्यापासून आणि त्यांचा कुठेतरी हातभार लागावा त्यांच्या घराला, त्यामुळेच आम्ही ही महिला बचत कार्यालयाची संकल्पना आणलेली आहे. त्या माध्यमातून आम्ही त्यांना वेळोवेळी रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. तसेच त्यांनी स्वयं रोजगार उपलब्ध करून त्यांनी जे घरोघरी काही बनवलं असेल त्यांचंही आम्ही विक्रीचं एक साधन त्यांना आम्ही इथे दिलेलं आहे. त्यासाठी आम्ही महिला स्टोअर ओपन केलेला आहे आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं जे काही सेव्हिंग होईल हे नक्कीच त्यांना पुढील काळात त्यांच्या कामी येईल. आणि हे महिला बचत गट फक्त आम्ही कुठल्याही निवडणुकीसाठी ओपन नाही केलेले आहे, हे निवडणूक झाल्यानंतरसुद्धा असंच किंबहुना ह्यापेक्षाही दुपटीने किंवा जास्त वेगाने चांगली चालू हे आम्ही काळजी घेऊ. धन्यवाद. महिला बचत गट कार्यालय एवं जनसंपर्क कार्यालय के उद्घाटन अवसर पर यहाँ वरिष्ठ समाजसेवी पद की भाजपा उत्तर भारतीय मोर्चा के जिला संयोजक राजेश राय, विशेष अतिथि अस्मिता सुर्वे समेत कई विशिष्ट अतिथि मौजूद थे जिन्होंने पांडुरंग आमले के बेहतरीन कार्यों की प्रशंसा की. आमले साहेबांचं काम फार चांगलं आहे. गेल्या वेळेला ज्यावेळी मी आलो होतो त्यावेळी गरिबांसाठी धनधान्य वाटपाचा कार्यक्रम होता, MLA मॅडम आले होते आणि फार कार्यक्रम सुंदर झाला होता. आज महिलांसाठी त्यांनी खास हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, उद्घाटन झालेलं आहे आणि कामाचा सुरुवात होणार आहे. असंच काम आमले साहेब करत राहील. आता त्यांच्याकडे पद नाही, एवढं काम करत आहे. त्यावेळी त्यांना पद मिळेल त्यावेळी किती काम होईल ह्याचा आपण सगळा विचार करायची फार जरूरत आहे. मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर आमले साहेब आमच्या आर नाईक इव्हेंटला, त्यांचा छोटा इव्हेंट असू देत किंवा मोठा इव्हेंट असू देत, प्रत्येक ठिकाणी आम्हाला पुढे करण्याचा प्रयत्न करत असतात आणि खरंच ते नेहमी महिलांसाठी म्हणा किंवा बाकीच्या सामाजिक गोष्टींसाठी त्यांच्याकडून काय गोष्टी चांगल्या घडतील याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि खरंच त्यांच्यासारखे कार्यकर्ते आपल्याला लागतात याचं खूप आपल्याला कौतुक असायला पाहिजे. आणि थँक्यू सो मच परत एकदा की मला इथे बोलत. पांडुरंग आमले साहेब यांनी जे बचत गटची जी संकल्पना आणली ती खरंच स्तुत्य आहे आणि लॉकडाऊनच्या काळापासून म्हणजे 22 मार्चपासून ते आजपर्यंत आमची टीम आणि आमले साहेब एक सतत रस्त्यावर असताना आम्हाला एक सहज संकल्पना सुचली की बचत गटाच्या माध्यमातून जर महिलांना रोजगार किंवा त्यांना नोकऱ्या द्यायचा आपण जर समजा ह्या बचत गटाच्या माध्यमातून प्रयत्न केला तर निश्चितच त्यांना फायद्याचा आहे. आता तर आपण कोरोनाच्या काळानंतर आता आपण सध्याची स्थिती सर्वसामान्यांना अशी झाली आहे की नोकऱ्यांचा प्रश्न आहे, धंद्याचा प्रश्न आहे. त्यानिमित्तानं आमले साहेबांनी हे जे व्यासपीठ निर्माण करून दिले ते खरंच सुख्य आहे आणि आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.